सरकारमध्ये आम्ही जेव्हा सहभागी झालो तेव्हाच मुख्यमंत्री पदावर सुनील तटकरेंचं वक्तव्य चर्चेत. शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचं शिंदे गटाकडून सारखं सांगितलं जातंय. अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकदा उल्लेखही केला जातोय. यावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. यातच आता सुनील तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यानं चर्चा रंगली. पुण्यातील बालेवाडीत उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या ठिकाणी सुनील तटकरे उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणालेत की मुख्यमंत्री पद अजितदादांनाच मिळावं अशी राज्यातील अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आणि अपेक्षा आहे. मात्र आता महायुती आम्ही उभी केली आहे. राज्याच्या सरकारमध्ये आम्ही जेव्हा सहभागी झालो तेव्हाच मुख्यमंत्री पदावरून स्पष्टता झाली आहे. तशी चर्चाही झालेली आहे. आता आम्ही एनडीएचा घटक आहोत, त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाचा विषयच नाही असं सुनील तटकरे म्हणालेत. एक असं आहे की राज्याच्या सत्तेमध्ये आम्ही ज्यावेळेला सहभागी झालो त्याच वेळेला या गोष्टीतली स्पष्टता त्या ठिकाणी आली. आता महायुतीचे एनडीएचे आम्ही घटक त्या ठिकाणी आहोत. मुख्यमंत्रीपद दादांना मिळावं असं राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, अपेक्षाही जरूर आहे. परंतु आघाडीच्या राजकारणातली एकंदरीत अपर्याता लक्षामध्ये घेता ज्या पद्धतीने उद्याच्या भवितव्यामध्ये काम करण्याचं महायुतीतून आम्ही निश्चित केलेलं आहे, त्यामुळे आज तो काही प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही. पण अलीकडच्या कालावधीमध्ये केवळ टीकाटिप्पणीशिवाय आपण जर काय माध्यमांच्या समोर लोकांच्यासाठी गेलो तर त्याला काय अर्थ राहू शकतो. गेल्या वर्षभरामध्ये माध्यमांच्या समोर परस्परांच्या वरती चिखलफेक करण्याच्या पलीकडे काय होत नाही. मला असं वाटतं की सकारात्मक भूमिकेतून राज्याच्या जनतेच्या पुढे आपण जर काय गेलो तर एक नवीन विचार लोकांच्या समोर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. दादांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्याचा निर्णय करत असताना टीकाटिप्पणीपासून अलिप्त राहणं आणि राज्याच्या सर्वदूर विकासामध्ये विशेष करून शेतकऱ्यांच्यासाठी युवा वर्गासाठी अधिक आपल्याला सरकारला राज्य सरकारला आणि केंद्र सरकारच्या मदतीतून काय काम करायला मिळेल या गोष्टीवरती आम्ही अधिक प्राधान्य देणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.